अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 23 जानेवारी मंगळवार रोजी संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे चेअरमन प्रमोद पाटील होते, तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सचिव वर्षा पाटील, दर्जा फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक गोपाल दर्जी, मुख्याध्यापक आर ए पाटील, पर्यवेक्षक एस एन पाटील, विज्ञान विभाग प्रमुख एन एस पाटील व ज्येष्ठ शिक्षक तसेच वर्ग शिक्षक उपस्थित होते। या प्रसंगी इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच सचिव वर्षा पाटील, मुख्याध्यापक आर ए पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने परीक्षेला सामोरे जावे, भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पी आर वाघ यांनी केले। प्राध्यापक गोपाल दर्जी यांनी मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा असे आवाहन केले। तसेच इयत्ता 10वीची होतकरू विद्यार्थिनी माधुरी पवार हिला स्पर्धा परीक्षेचे पुस्तक भेट म्हणून दिले। सर्व विभागातील प्रमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। नकोशी तरी जिव्हाडी तळमळ लागली आहे, येऊ नाही पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। वय वर्ष 3 माझा आणि या शाळेचा प्रवास सुरू झाला। नर्सरीमध्ये मोनालिसा इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रवेश घेतला। 7 वर्ष तिथे 4वीपर्यंत शिक्षण घेतले। त्यानंतर 5वीमध्ये जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इथे प्रवेश घेतला। तेथे 5 वर्ष शिकल्यावर 11वी 12वी पुन्हा 2 वर्ष इथेच प्रवेश घेतला। अशा माझ्या लाईफचे एकूण 15 वर्ष मी याच शाळेत शिकले। बदलत गेले ते वर्ग, बिल्डिंग आणि शिक्षक। तिकडून इकडे आले आणि इकडून परत तिकडे गेले। 5वीत येथे प्रवेश घेतल्यावर येथे माझं कोणीच ओळखीचं नव्हतं, पण मात्र एकच महिन्यात सगळं कसं आपलंसं वाटायला लागलं होतं। मग इंगडे मॅडम, बी एन जाधव सर, देशमुख सर, ठाकरे सर, धनगर सर, ए पी पाटील सर, वाघ सर, एस एन पाटील सर, सोनवणे सर, राऊत सर, मानकर सर, क्यार पाटील सर, एन बी पाटील सर आणि इतर आपले सगळे माध्यमिकचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्वांसोबत एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं। फक्त भाषण द्यायलाच म्हणून नाही बरं, पण खरंच सांगते, आपल्या शाळेसारखी स्वच्छता आणि कडक शिस्त आपल्याच शाळेत पाहायला मिळाली। मला मी भरपूर शाळांमध्ये गेले, प्लस स्पीच द्यायला म्हणा किंवा कुठलीही कॉम्पिटिशन म्हणा, पण जे इथे स्वच्छता मला बघायला मिळाली आहे ती इथेच, आणि याचं सर्व श्रेय मी आपल्या मुख्याध्यापक सर, आदरणीय मुख्याध्यापक आर्य पाटील सरांना देते। त्यांच्यासोबत एक क्षण मला सर्वात जास्त आठवतो आणि तो क्षण म्हणजे दरवर्षी घडायचा, तो माझ्या बर्थडेच्या दिवशीचा क्षण। त्यांना मी चॉकलेट द्यायला जायचे, सर तुम्हाला आठवत असेल, मी त्यांना चॉकलेट द्यायला जायचे आणि चॉकलेट देताना स्वतःच म्हणायचे की सर तुम्हाला शुगर आहे बरं, त्यातली सर एक चॉकलेट मला परत द्यायचे आणि एकच माझ्या जिद्दी खातीर स्वतः खायचे। अशा माध्यमिक बद्दल सांगायला खूप गोष्टी आहेत, पण आता आपण वळूया कॉलेजकडे। वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजा वेगळीच असायची, याची खेचायची त्याची खेचायची मजा यायची। ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीपर्यंत नेली, असं बडबड आणि आगाऊ असलेलं माझं व्यक्तिमत्व कॉलेजला येऊन कधी शांत झालं हे मलाच कळालं नाही। नारळासारखं बाहेरून कडक आणि आतून अगदी नरम अशा आमच्या नेहा मॅम, आईसारखे जीव लावणाऱ्या, चुकलं की आईसारखंच रुसून बसणाऱ्या आणि मग येऊन समजावणाऱ्या आमच्या लाडक्या नेहा मॅम, कोकिळीसारखा मधुर आवाज असणाऱ्या, अतिशय शांत पण चिडल्यावर ओ माय गॉड अशा आमच्या मनीषा पाटील मॅम, त्यानंतर प्रॅक्टिकलचं जबरदस्त नॉलेज असणाऱ्या आणि सुपेरियर डायग्राम सुपर समजावून सांगणाऱ्या आमच्या लाडक्या शर्मा मॅम, त्या या आमच्या कॉलेजच्या लेडी सिंगम्स, कॉलेजची आन बान आणि शान आहे या मॅम। त्यानंतर आमच्या कॉलेजचे
लाडके गायकवाड सर, त्यानंतर आमचे न्यूटन, आमचे लाडके धनडे सर, नंतर टॉपिक समजल्यावरही चार वेळा समजावून सांगणारे आमचे लाडके जैन सर, कॉलेजचे अनेक क्षण आठवणीत राहणारे आहेत, पण त्यात आदरणीय ताई साहेबांचा मनवलेला आम्ही वाढदिवस तो मला खूप जास्त आठवणीत राहील, तो क्षण आम्ही खूपच आठवणीत ठेवण्यासारखा क्षण आहे. सांगायला भरपूर काही आहे पण वेळेचं भान ठेवून मी माझ्या वाणीला विराम देते. जाता जाता एवढेच सांगते, बोलली असेल उलटून झाल्या असतील चुका, बोलली असेल उलटून झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद मनात काही ठेवू नका, विसरून द्या सारे आशीर्वाद मनात काही ठेवू नका. जीव लावले गुरुजींनी आई वडिलांसह आम्हाला, जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, कसे सांगू किती दुःख होतंय सोडून जाताना तुम्हाला. धन्यवाद. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. हे धागे असतात हृदयाचे हृदयाशी जुळलेले, म्हणून दूर गेला तरी प्रेम काही संपत नसते, प्रेम काही संपत नसते. गेल्या 2 वर्षापासून आम्हाला अवघड वाटणारे विषय सोपे करून देणारे आमचे सर्व शिक्षक, आज काय बोलावे खरा तर हा मोठा प्रश्न उभा आहे. 10वी झाली, मनात खूप भीती होती. कॉलेजकडे आले, आज कॉलेजचा पहिला दिवस म्हटलं तर मला तर खूप बोर गेला, पण नंतर मनातली सर्व भीती दूर झाली, असं कितीतरी स्वप्न घेऊन माझ्यासोबत कॉलेजला माझी मित्रमैत्रिणी आली. एक वेगळीच धुंदी होती, पण येथे आल्यानंतर इथल्या शिक्षकांनी जे वास्तवाचं भान दिलं ते अस्मरणीय आहे. हे 2 वर्ष आपल्या जीवनातील किती महत्त्वाचे आहेत हे इथल्या सन्मान्य शिक्षकांनी समजावलं. वास्तवाचं भान दिलं, प्रत्येक क्षणाचं नियोजन कसं करायचं, ध्येय कसं गाठवायचं, अभ्यास कसा करायचा, स्वप्नपूर्ती कशी होऊ शकते याचा प्लॅन इथल्या सरांनी दिला. मी इयत्ता 5वीपासून या शाळेत शिकत आहे, माझी 10वी ते माध्यमिककडेच झाली. नंतर मी कॉलेजला आले. कॉलेजमध्ये कॉलेजची मला खूप ओढ लागली. नवनवीन मित्रमैत्रिणी भेटले, नवनवीन शिक्षक भेटले, शिक्षकांचं शिकणं याची खूप आवड झाली. मी 2 वर्षही माझ्या वर्गाची प्रमुख म्हणून होते, मला आमचे सतत एकपाटील सर, सरांचं निलेश सर, गायकवाड सर, कचरा सर, सुरवाडे सर यांनी खूप समजावून शिकवलं. आमचे पडे सर तर सतत म्हणत विद्यार्थ्यांना समजून शिकवले, विद्यार्थ्यांना मुलांना मस्ती करू नका, नाही तर डोक्यावर आहे तेवढे केस सुद्धा मुख्याध्यापक सर ठेवणार नाही. आणि सदा तुमचा युनिफॉर्म बघितला की कोणाचा मुलगा आहे रे हा, हा का आय पी पाटलाचा, अरे बापा आय पी पाटलाचा मुलं बघा किती मस्ती करताय असे म्हणतील. नंतर सतत आमच्या मागे उभे असणारे आमचे निलेश बोलते सर, आम्हाला सरांनी नेहमी चांगलं सांगलं, चालू विषयासोबत आम्हाला त्यांनी जी के सुद्धा शिकवलं. आणि सतत म्हणत असत सर सुद्धा की मस्ती करू नका, आम्हाला त्रास देऊ नका, नाही तर 40% विसरून जा. सुरवाडे सरांचा तर विषयच नाही, ते सरांनी तर आम्हाला सतत मस्त भारी भारी गाणे ऐकावले आणि आम्हाला इलेक्ट्रिकच्या घरातले कसं काय काम करतात ते सुद्धा शिकवले. कचरा सर एकदम शांत आहे, पण सरांनी आम्हाला पुरा 2 वर्ष सहवास दिला, साथ दिली. मनीषा मॅडमचा 2 वर्ष शिकवायला होत्या. जो विषय सर्वात अवघड वाटतो तो म्हणजे इंग्लिश, पण मनीषा मॅडमने आम्हाला इंग्लिश हा विषय सर्वात सोपा करून शिकवला. गायकवाड सर तर इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये मराठी किंवा मराठीमध्ये पिक्चरांचे राहिला, हे सगळं बोलत ते गायकवाड सरांनी आम्हाला शिकवले, पण खूप भारी शिकवलं. आणि इथं माझ्या सर्व मित्रमित्रांचं खूप प्रेम दिलं मला. आणि या शाळाचा आठवण म्हणून सण मला सर्व मित्रमैत्रिणी सर्व शिक्षक यांना खूप आठवण. जाता जाता एक हिंदी कवितेतून माझे भाषण थांबावते. जीवन की राह पर आगे बढते जाएंगे, चाहे कभी भी कहीं भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाइए, आपका आशीर्वाद लेके हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो हम आपको ना भूल पाएंगे, धन्यवाद. निरोपाच्या हरव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात साठते पाणी मूक होते वाणी, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो,
काही वर्षांपूर्वी माझ्या या कॉलेजच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपल्यासमोर निरोप घेण्यासाठी उभा आहे. वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल, पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. आज मी आणि माझ्यासमोर निरोप घेण्यासाठी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच भावनाकुल झाली आहे. आज मागील अनेक आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळत आहे. घेताना निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनल्या स्वर्णाच्या पुस्तकातील पाने. मित्रांनो, काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतो, शिल्पकार ज्याप्रमाणे ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प तयार करतो, त्याप्रमाणे या शाळेतील अनेक शिक्षकांनी आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. आमचे व्यक्तिमत्व जोपासले आणि आमच्यावर उत्तम संस्कार केले, आयुष्य कसे जगावे हे शिकवले. अभ्यासाबरोबर क्रीडा, कला, साहित्य इत्यादी क्षेत्रातील आमची आवड जोपासली. आम्हाला शिस्त लावली. एखादी चूक आम्ही केल्यावर शिक्षा देखील केली, त्याचबरोबर आम्ही चांगले काम केल्यावर आमचे कौतुकही केले. या शाळेला मी कधी विसरू शकणार नाही. या शाळेच्या अनेक प्रत्येक घटकाने आम्हाला खूप काही दिले आहे. सुरवंटाचे झाले पाखरू लागले भराऱ्या मारू, सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू. या शाळेने लावले वडा त्यावर चढू यशाची चढत. ही शाळा ज्ञानाचे मंदिर आहे. इथे आम्ही सर्व धर्म समभाव, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रभक्ती, स्वच्छता, आदरभाव, एकता, बंधुता, सहकार्य इत्यादी अनेक मूल्य शिकलो. या शाळेत आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेवर प्रेम करायला शिकलो. मानसशास्त्र विषयातून आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे आम्हाला आमच्या गायकवाड सरांनी शिकवलं. भूगोल विषयातील नवनवीन आकृत्यांमधून आमच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला. विविध क्रीडा स्पर्धातून आमच्या खिलाडूवृत्तीला चालना मिळाली. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र खेळलो, बागडलो, गप्पा मारल्या. खूप जुन्या आठवणी आमच्या डोळ्यासमोर तरळत आहे. हे सर्व आम्ही कधी विसरणार नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अशा या आमच्या शाळे आवडत्या शाळेचा आज निरोप देण्यासाठी वेळ आली आहे. आयुष्यात आपल्याला कधी ना कधीतरी निरोप हा द्यावा लागतोच. या शाळेतून आम्ही बाहेर पडल्यानंतर शाळेचा, आई वडिलांचा, गावाचा व आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करू. कळत न कळत माझ्याकडून कोणाचे मन दुखवले गेले असेल तर क्षमा करावी. बोलली असेल, चुकून उलटून झाले असतील काही चुका, विसरून सारे द्या. आशीर्वाद मनात काही ठेवू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. माय नेम इज यामिनी. आय एम फ्रॉम क्लास 10A. आज हमारा फेयरवेल फंक्शन है, इसलिए हम सब लोग यहाँ पर प्रेजेंट हैं. आप सब टीचर्स लोग यहाँ पर प्रेजेंट हैं, इसलिए आप सभी का बहुत धन्यवाद. मैं आज हमारी कुछ यादें आप सभी को याद दिलाने के लिए यहाँ आई हूँ. सो लेट्स स्टार्ट. आज वो दिन आ गया है जिसका आना हमें रुला गया है. कर तो रहे थे कब से इस दिन की तैयारी, पर आज छूट गई है स्कूल से यारी. आज वक्त को रोकने का जी चाहता है, कुछ पीछे छूटने का डर लगता है. जल्दी इस दिन को हम खो देंगे, जाते जाते स्कूल से हम रो देंगे. बच्चे बनके ये तो आए थे हम सब, एक दूसरे से कितने पराए थे हम लोग. देखते ही देखते हम एक हो गए, हंसने के बहाने अनेक हो गए. 10 साल पहले तो इस सफर की शुरुआत हुई थी. मेरी 9th क्लास में जिनसे मुलाकात हुई थी. सूरज के किरण से होती शुरुआत हमारी, और पूरा दिन स्कूल में दोस्ती यारी. याद आएगा वो लंच के पहले सबका लंच खत्म हो जाना, दो बेंच पर पूरी क्लास का खाना खाना, वो असेंबली की स्पीच, वो टीचर स्टाफ की तारीफ, वो प्रिंसिपल सर का चिल्ला कर मुस्कुराना, और देशमुख सर की क्लास में झपकी आना. वो नया मैम की प्यारी सी स्माइल, वो सोनू ने सर की पढ़ाने की स्टाइल. याद है मुझे सारे प्रोजेक्ट फाइल्स.
सोचा नहीं था ये सफर इतनी जल्दी खत्म हो जाएगा, जिंग से यारी का साथ हमारा इतनी जल्दी छूट जाएगा, वो हिंदी मराठी के पीरियड में बुक ना लाना और पूरी क्लास में बेवजह मुस्कुराना। जिन बातों पर दिल दुखता आज उन पर हंसी आती है, ना जाने इन पलों की यादें हमें इतना क्यों सताती है। कहते थे ये मुश्किल से पूरा साल सह गया, पर आज लगता है ना जाने क्या पीछे रह गया। कहीं अनकहीं बातें रह गई, कुछ ना कहने वाली यादें रह गई, मेरे जोक्स पे अब कौन हंसेगा, चुप हो जाए यार अब कौन कहेगा, अब भाई मुझे कौन बुलाएगा, मेरे दोस्त सोच रहे होंगे अब क्या रुलाएगा। वो दीक्षा के साथ क्लास में डांस करना, वो ऋतुजा को चिढ़ाना और तन्वी को सताना, वो वैभव निशान का हर पीरियड के बाद बाहर घूमने जाना। अब कौन इतने जोर से मुक्के मारेगा और अब कौन हमें टेंट वाले कह के बुलाएगा। मेरे लंच बॉक्स पर अब कौन हक जताएगा, वो क्लास नोट्स की फाइल अब कौन बनाएगा। ये समय लगता है जल्दी बीत गया, आज वक्त फिर से मुझसे जीत गया, वो सारे इवेंट्स के प्लान बनाना और टाइम आने पर खुद ही साइड हो जाना, स्कूल में झगड़े करके खुद मुस्कुराना और सर की डांट सुनकर बहुत सुधर जाना। पहुंच जाओगे अपनी मंजिल पर एक दिन, यही पुराने दोस्त याद आएंगे, क्या पैसा क्या नौकरी, ये तो वक्त आएगा तभी ये लोग याद आएंगे। जिंदगी में मिलने की फरियाद करते रहेंगे, हो सके तो याद करते रहेंगे। आज उड़ा लो मजाक, मैं बुरा नहीं मानूंगी, तुम्हारी हंसी में थोड़ा मैं भी मुस्कुराऊंगी। दिल थाम लो आंखें मीच लो, क्योंकि हो रहे हैं हम जुदा, ना चाहते हुए भी कहना पड़ रहा है अलविदा अलविदा अलविदा। दूरियों से फर्क नहीं पड़ता, बातें तो दिलों की नजदीकियों की से होती है। दूरियों से फर्क नहीं पड़ता, बातें तो दिलों की नजदीकियों की से होती है। दोस्ती आप जैसे कुछ खास लोगों से होती है, वरना मुलाकात तो रोज ना जाने कितनों से होती है। वक्त का लिहाज करते हुए मैं हमारी यादों को यहाँ रोकती हूँ और आप सभी का दिल से शुक्रिया अदा करती हूँ। थैंक यू फॉर टीचर्स एंड माय डियर फ्रेंड्स। सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत, नाते तुटत नाही। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, मी खुशी पवार इयत्ता दहावी बच विद्यार्थिनी, सर्वांना माझा नमस्कार। आमचे इयत्ता दहावी बचे वर्ग शिक्षक श्री एस पी कोळपे सर आहेत। आज आपण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत, परंतु माझ्या मते हा निरोप समारंभ नसून शुभेच्छा दिन आहे, कारण येथे 11वी सायन्स, 11वी आर्ट्स विभाग किमान कौशल्य प्रवेश उपलब्ध आहेत। मी या दिवशी ज्याप्रमाणे भावुक झाले आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही खूप भावुक झाले आहात। घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, पुस्तकातील पाने। काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर अशी मडकी घडवतो, अगदी त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले। त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, त्यांनी आमच्या जीवनाला सुरेख असा आकार दिला। काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा असूची वाटही सहन केली, आमचे काही चुकल्यास त्यांनी आम्हाला शिस्त लावली। आमची ही शाळा पवित्र ज्ञानाचे मंदिर आहे आणि या शाळेत आम्ही आमचे छंद जोपासले। सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, बंधुता, आदर, सहकार्य इत्यादी गोष्टी आम्ही इथे शिकलो। निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विराचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विराचा। या शाळेत आम्ही खूप काही शिकलो। आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही। या शाळेत घालवलेले प्रत्येक दिवस आम्ही कधीच विसरणार नाही। या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा या शाळेचा अभिमान असेल। एवढंच बोलून मी माझं स्पीच संपवते। पाचवा सर,
तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आज इथं निरोप समारंभासाठी जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा निरोप समारंभ. तुम्ही सर्वजण छान, मला सरांनी सांगितलं आल्याबरोबर की सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे, त्याच्याने जे तुमचा आज इथं बसण्याची शक्ती आहे, नाहीतर कंटाळतात मुलं की जेवण बाकी आहे काय ते. आज तसा प्रकार काहीच नाही, त्याच्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना आधीच भरपेट नाश्ता देऊन दिलेला आहे की तुम्ही शेवटपर्यंत सगळ्यांची मनोगत मार्गदर्शन चांगल्या प्रकारे ऐकावी आणि ते तुम्ही आत्मसात करावी याच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे काल रामलल्ला यांचा खूप मोठा सोहळा काल झाला. काल सगळी मुलं वगैरे नाचले कुदले असतील ना सगळेच का? आणि अभ्यास कोण करेल? अभ्यासालाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे ना. मुली पण छान नटल्या खडल्या आहेत आज. आज तुमचा खरं छान दिवस आहे. तुम्हाला बघून मी खूप प्रसन्न झाले, मला खूप आनंद झाला. आल्याबरोबर मी सगळ्यांशी हसली की बाबा खूप सुंदर नटले आहेत. पार्लरवालीचं आज भरपूर कमाई झाली असेल, बरोबर ना? ठीक आहे, काही ना फुल ना फुलाची पापडी आज आपल्या विद्यार्थिनींमुळे पार्लरलाही मिळाली असेल, तिलाही खूप आनंद झाला असेल. तुमचाही निरोप समारंभ आहे आज. तर आज तुम्हाला मी जास्त काही जास्त बोलणार नाही, कारण एवढे आपल्याकडे दर्जी सर आलेले म्हटल्यानंतर आमचं काही मार्गदर्शनाची मला वाटतं गरज पडणार नाही. मी फक्त तुम्हाला आज शुभेच्छाच देईन, कारण तुम्हाला आता तुमची मार्च महिन्यात परीक्षा आहे. तुम्हाला मार्च आणि फेब्रुवारी 12वीमध्ये आणि यायची, तर तुम्हाला शुभेच्छांचीच गरज आहे. अजूनही वेळ आहे, खूप अभ्यास करा. 11वीची कुठली मुलं आहेत? हात वरती करा बरं, किती मुलं आहेत? 11वी. बरं, ठीक आहे. आणि 12वीची? बरं, एवढीच मुलं आलेत का 12वीची? बाकीचे अभ्यास करताय वाटतं? हे तसं पाहिलं तर आपलं स्पर्धेचं युग, या स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला मेहनत, चिकाटी, संयम या गुणांची आवश्यकता आहे. आणि हे गुण ज्याला कळतील तोच आयुष्यामध्ये काय होईल, यशस्वी होईल. आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला चांगल्या मित्रांची पण गरज आहे, चांगले संगत सोबत तुम्हाला पाहिजे, मैत्री पण चांगल्या पाहिजे, चांगले मार्गदर्शन करणारे मुलं पाहिजे. अशा मुलांचीच तुम्ही मैत्री केली पाहिजे. याच्यावर विनोद भावे जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ते बऱ्याचपैकी सगळ्यांना माहिती असेल. मी त्याच्यातले दोन शब्द ज्याला माहिती नसतील त्यांनी ऐका. विनोदजी भावे होते, त्यांनी सांगितलेलं आहे की बा आकाशातून जे पाणी पडतं ते जर आपण हातावर झेललं तर ते पिण्यायोग्य होतं, आणि तेच पाण्याचे थेंब जर गटारीत पडले तर ते पाण्यात पाय धुण्याच्या योग्य राहत नाही, आणि तोच थेंब जर तव्यावर पडला, गरम तव्यावर, तर ते काय होतं, भस्म होतं, म्हणजे त्याचं अस्तित्वच राहत नाही. आणि तोच थेंब जर कमळाच्या पाण्यावर पडला तर त्याचं मोतीसारखे बिंदू तयार होतात, आणि तोच जर थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोतीच तयार होतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. मग याच्यावरून तुम्ही चांगल्या मित्रांची सोबत करा, संगत करा, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा, गुरुजनांचं नाव मोठं करा, आपल्या चांगलं शिकून मोठे व्हा, आपल्या हातून चांगलं कर्तव्य करा. मोठे झाल्यानंतर आईवडिलांना विसरू नका, काही चुकीचं बोलू नका, दुखवू नका, त्यांची काळजी घ्या. आणि तुम्हाला आज जास्त बोलणार नाही, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, आपल्या शाळेचं नाव मोठं करा, एवढीच मी तुमच्याकडून आज अपेक्षा व्यक्त करते. नेहरी हायस्कूल व माध्यमिक विद्यालय यांच्या 10वीला शुभेच्छा आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ यासाठी विचार मंचावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांचा विचार करत असतात आणि शिक्षणाने काय होऊ शकतं अशी सातत्यपूर्ण चर्चा करतात ते आमचे परममित्र प्रमोद नानासाहेब
आणि या संस्थेच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून, कारण ते जर ताईसाहेब नसतील तर नानासाहेब काही पुढे जाऊ शकत नाही, अशा संस्थेच्या सचिव वर्षा ताईसाहेब या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर्य पाटील सर, पर्यवेक्षक, आणि ज्यांचा नुकताच सत्कार झाला आणि ज्यांनी काही काळ आमच्यासोबतही काम केलं, अशा नेहा बदाने पाटील मॅडम, सर्व शिक्षक वृंद, पर्यवेक्षक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम आजचा दिवस तुम्हाला माहिती असेल, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणणारे सुभाषचंद्र बोस यांचा आज जयंती जन्मदिवस, त्यांना प्रथम अभिवादन करतो. ज्या माईने महिलांसाठी शेण, दगड आणि एक रुग्ण आपल्या पिशवीमध्ये घेऊन शाळेत जायची आणि त्यावेळेला ज्योतिबा फुले विचारायची की माई तू हे एक रुग्ण सोबत का आणते, तर ज्योतिबांना उत्तर द्यायचे की मला शेण दगड खायचे आहेत आणि ते कपडे खराब होतील आणि मग तिथं मी एक चांगलं रुग्ण घेऊन मुलांना शिकवेल, असे विचार करून महिलांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचा वसा नेणारे सावित्री माई त्यांनाही अभिवादन करतो. आणि या पंचकृषीमध्ये आपल्याला माहिती असेल साने गुरुजी त्यांचे शिष्य असलेले अमृत दादासाहेब यांनी एक रोपटे इथं लावलं आणि या रोपट्यामध्ये असे हजारो मुलं इथं तयार झाले, त्यांनाही मी अमृतदादांना अभिवादन करतो. आजचा दिवस विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी निरोप नाही आहे आणि शुभेच्छाही नाही आहे, एक जबाबदारी दिवस आहे. सुसंस्कृत आदर्श आई वडिलांचा सन्मान करणारा, राष्ट्रप्रेम स्वतःमध्ये जागृत करणारा असा विद्यार्थी आपल्याला घडवायचा आहे आणि हाच वसा या नेरी हायस्कूलचा आहे असं मला तरी वाटतं. आता इथं मी एक वाक्य बघत असताना सगळ्या आमच्या मुली इथं आल्यात आणि स्पीच द्यायला लागल्या, मनोगत व्यक्त करायला लागलं, पण नानासाहेब मला असं म्हणावं वाटेल, केंद्र सरकारचा निर्णय चुकला. 106 वी घटना दुरुस्ती जी विधानसभा आणि लोकसभा ज्याला म्हणतो आपण संसदेमध्ये आणि विधानमंडळामध्ये 33% महिलांना आरक्षण दिलं, मला वाटतं पुरुषांना देण्याची गरज असं इथं वाटली सर लागलेलं आहे, महिलांना तर काही दिसत नाही, कारण सगळ्या महिला इथं स्वतःहून आल्यात, पुरुष नाही. एक काळ असा येईल की तुम्हाला आरक्षण मागावं लागेल आणि महिला म्हणते ठीक आहे यांना घेऊन टाका 30% आरक्षण, अशी वेळ तुमची येईल याची काळजी तुम्ही करा. काय म्हणता आम्ही पुरुष प्रधान संस्कृती आहे, अरे असं तयार व्हायचं जिथं लात मारेल ना तिथं पाणी काढण्याची क्षमता विकसित करा, ते गट तुमच्यामध्ये आहे स्वतःला ओळखा. आम किसीचे कम नाही आहे, काय जीवनामध्ये मोठ जर व्हायचं असेल ना सगळ्यात महत्वाचं अगोदर स्वप्न बघा, स्वप्न मग ते काही असू दे. मग आमचे चहावाल्यांनी स्वप्न पाहिले प्राईम मिनिस्टर झालेत की नाही मोदी साहेब, आमच्या रिक्षावाल्यांनी पाहिले झाले की नाही सीएम, एखाद्या रिक्षावाल्याचा मुलगा झाला की नाही कलेक्टर, एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा झाला की नाही उद्योगपती, मग स्वप्न अगोदर आहेत का डोक्यात याचा विचार तुम्ही करा आणि मग भरारी घ्या. बघा लात मारेल तिथं पाणी निघालं नाही तर मग मला सांगा ही ताकद तुमच्या. आम्ही काय करतोय, कोणी सांगितलं मला हे व्हायचंय, लगेच 4 मित्र येतात जवळपास आपल्या आणि म्हणतात हे का माझं काम आहे, हे त्याचं काम आहे, तिथं असे आहे, तिथं सेटिंग आहे, हे आहे, ते आहे, आमका आहे, ठमका आहे. अरे आपली कोर्स सिद्ध करा, अपयश येते ना, पण अपयश जर तुम्ही अनुभव म्हणून बघितला तर अपयशातून यशाचा दरवाजा आपल्यासाठी उघडा असतो, त्यालाही ते अपयश महत्वाचं असतं, ही ताकद आपल्यामध्ये आहे, पण ते आम्ही बघतच नाही. आम्हाला अपयश आलं की फ्रस्ट्रेशन येतं. आता मुलं कसे माहिती आहे, पेपरला वाचाल तुम्ही, 10वी 12वीच्या मुलांना पेपर कठीण आणि मग लटकला तो फासावर, काय ते इथं लटकला इथं लटकला, अरे कशाला काय, जीवन किती सुंदर आहे, आयुष्य किती, तुम्ही आता हायब्रिड लोक आहे, हायब्रिड करता ना, हायब्रिड गावरान गेले आता हायब्रिड आलंय, मग हायब्रिड मध्ये 70-80 वर्षाच्या वर आपलं आयुष्य नाहीये, मग 80 वर्ष आयुष्य जर जगायचं असेल तर किती सुंदर आहे.
जगता जगता स्वतःसाठीच जगावं पण जगता जगता समाजासाठी जगणं याला खरं जगणं असं म्हणतात आणि तेच खरं आपलं आयुष्य असतं. त्यालाही सुंदर आयुष्य जगमान रूपी मिळणं हे मानवाचं खरं आयुष्य आहे. नाही तर आम्ही काय केलंय, जगणंच माहिती नाही आम्हाला की कसं जगायचंय. तर मित्रांनो आता तुम्हाला एक ध्यास करायचा आहे. 10वीच्या परीक्षा येतील, 12वीच्या परीक्षा येतील, तुम्ही परीक्षेला फेब्रुवारीमध्ये सामोरे जाणार, अडचण नाहीये. काहींचा अभ्यास झाला असेल, काहींचा नसेल, काहींनी म्हटलं असेल की मला आता कॉप्या करायच्या आहेत, पण मला तरी वाटतं की न्याया मॅडम आरे पाटील सर हे की माहीत इथं अशा गोष्टी होणार नाहीत. कारण मला अनुभव आहे की कशा पद्धतीने तुम्ही तयार झाले असाल. 35% मार्क पडले तरी चालेल मित्रांनो, ध्यास ठेवा. मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्हाला 90% असू दे, 95% असू दे, त्याच्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीचे 35% असले तरी चालतील. तुम्ही स्वबळावर उभं राहा आणि या वर्ल्डमध्ये या जगामध्ये जर तुमच्याकडे स्वतःची बुद्धिमत्ता असेल ना, मग कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे बुद्ध्यांक कमी असेल तर संपला. तुमचा संघर्ष असला पाहिजे. तुमच्या जीवनात जर संघर्ष नसेल तर तुमचा बुद्ध्यांक सुद्धा वाढणार नाही. एक मला छोटीशी गोष्ट सांगायची वाटेल, हे कसं असावं. एक गाव होतं, एका गावावर एक डोंगर होता. जसं मागच्या मुलांना माहिती असेल की डोंगर कसा असतो, तिथे एक मंदिर होतं. कालच त्यांनी सांगितले की राम लल्लाचं प्राण प्रतिष्ठा झाली, देशाला अर्पण करण्यात आलं, खूप चांगला दिवस होता. त्यातून आम्ही असं करायचं की आता राम लल्लाने आम्हाला सांगितले की शिक्षण किती महत्वाचं आहे, आई त्यांनी आपल्यासाठी एक उपदेश केलेला आहे. म्हणून आम्हाला ते सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की गुरुकुलमध्ये जायचे आणि आता सध्याचं गुरुकुल म्हणजे आपल्या शाळा आहेत. म्हणून प्रत्येकाला राजा महाराजांना शिक्षण घ्यावं लागलं. म्हणून आमच्या तळागाळातील बहुजनाच्या मुलाला जर मोठं व्हायचं असेल ना, तर शिक्षण ही उद्धाराची जननी आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून याच्याकडे लक्ष द्या. तुमचं इन्व्हेस्टमेंट दोन जागा बिल्डिंग नाहीये, शेत नाहीये, तुमच्याकडे गाडी घोडी हे नाहीये, तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण घेतलं आणि त्याला व्यवहारिक जीवनामध्ये कसं उतरवतात हे शिक्षण आपल्याला कळायची गरज आहे. याचं प्रबोधन झालं पाहिजे मुलांना. आणि हे जर प्रबोधन झालं तर मला नाही वाटत की कोणी उपाशी राहील. एक मी तुम्हाला सांगितले की तो संघर्ष कसा असावा, ध्येय कसा असावा, याच्यासाठी एक डोंगर, त्याच्यावर मंदिर होतं, मंदिराच्या पलीकडं कोणी जायला तयार नाही, त्या टेकड्यावर कोणी चढायला तयार नाही. गावाकडे असं होतं की तिथं भूत पिछाप आहे, कोणी जात नाही, गेलं तर वाचत नाही, मरून जातो. जोही जायचा प्रयत्न, गावातला एकही व्यक्ती तयार नव्हता. मग एका दिवशी काय झालं की एक व्यक्ती सहजतेने निघाला वरती. गावातले त्याच्या मागं पळत आले, चल चल अरे ये ये तो ऐकायलाच तयार नाही, तू निघतो पुढं, निघतो पुढं, निघतो पुढं. 10-12 लोक पूर्ण मध्यापर्यंत गेले, पण पुढं मध्यानेच्या पुढं जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. म्हणजे मध्यभागी पोहोचलेत पण त्याच्या पुढे जाण्याची हिंमत नाही. पण तो चाललाच पुढं, चाललाच पुढं आणि टेकड्यावर गेला आणि त्याला तो ध्वज तिथं लावायचा होता. त्यांनी ध्वज लावला. गावातले लोक विचार करायला लागले की गेला हा, आता वाचणार नाही. पण जेव्हा तो खाली उतरायला लागला, एकाने दुसऱ्याला विचारलं, कारण आजपर्यंत जेवढी लोक तिथं पोहोचली ती सगळी मरण पावली. कोणाला काहीतरी स्ट्रोक आला, कोणी काय झालं, हा का मरण पावला नाही, याला का अडचण आली नाही. एकाने सांगितलं की तुला माहिती आहे का, हा बहिरा माणूस आहे. बहिरा म्हणजे काय, लोक आवाज द्यायचा पण त्याला ऐकू येत नव्हतं. बहिरा होता म्हणून त्याला फक्त आपलं ध्येय दिसलं. लोकांचं जर ऐकत बसला असता तर तो त्या डोंगरावर चढू शकला असता का, नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ध्येयामध्ये स्वतःला कानावर झापण लावलेल्या घोड्यासारखं काम करावं लागेल. जसं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसला तसं तुम्हाला फक्त तुमचं ध्येय दिसलं. मला नाही वाटत मित्रांनो अडचण येईल, एवढी ताकद तुमच्यामध्ये. पण स्वतःला थर्ड सेन्स जागा करा. थर्ड सेन्स जागा करणं म्हणजे काय, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझे आई वडील शिक्षक नाही आहे, माझे आई वडील शेतकरी आहे, कोणी भांडी कुंडी गाजतं. अरे भांडी कुंडी गाजणाऱ्या माऊलीचा मुलगा सहजतेने संसदेच्या दरवाजावर पोहोचतो, सेक्रेटरी होतो, सहज विधिमंडळावर जातो. आम्हाला आमदार खासदार होण्यापेक्षा सेक्रेटरी सहजतेने होता येतं. तो राजमार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे. ओळखा, कोणतेही घ्या, तुम्ही शेती व्यवसायात जा, व्यापार व्हा, स्पर्धा परीक्षाकडे या. पण स्पर्धा परीक्षा काय देऊ शकते हे मला सांगायचंय. नेतृत्व, कम्युनिकेशन, सामाजिक दायित्व,
सगळ्या विषयांचा अभ्यास आणि कोणत्याही व्यवहारात गेल्यावर तुम्ही सक्सेस होऊ शकता, ही ताकद जी आहे ती स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. तुम्ही पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेमध्ये कलम 315 टाकलं आणि त्या 315 कलमामुळे हे बहुजनाचे मुलं आपल्या आरएस चांगल्या संसदेमध्ये जातात. नाही तर आमची हिंमत नाही, तो हिंमत नव्हती आमच्या मुलांना फक्त गुलामगिरी हा विषय आला असतात. अजूनही शिक्षण मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचा काही प्रयत्न असू शकतो, त्याला कुठेतरी आपण थांबवलं गेलं पाहिजे. मुलांना सांगितलं पाहिजे की बाबा शिक, पण शिकताना प्रामाणिक शिक, नुसतं तुला मार्क सर्टिफिकेट करून काही कामाचे नाही आहे. नाही तर डॉक्टरेट लोक असतात, पीएचडी लोक, त्यांना किंमत नॉलेज कमी असतं आणि एखादा नॉन टेक्निकल पर्सन असतो तो काही करू शकतो, त्याला खूप काही गोष्टी येतात, याचा विचार आपण करायला पाहिजे. मी एवढं तुम्हाला सांगेन की आता महिलांसाठी मुलीनं तुम्हाला फक्त 23 वर्षापर्यंत घरचे कुटुंब सांभाळतात, नंतर एक जबाबदार म्हणून मी पालक असेल, कोणी पालक असेल, तर आम्हाला वाटते की आमच्या मुलीने कुठेतरी संसारी लागावे. 23 वर्ष सायमल्टेनियसली एक गोष्ट करायची, इकडं डिग्री घेत असताना तुम्ही कोणते ध्येय निवडा, तुमची मर्जी, तुमची आवड, ते ध्येय घ्या. मी असं म्हणणार नाही की स्पर्धा परीक्षा घ्या का हे घ्या का ते घ्या. एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर व्हा, एखाद्याला इंजिनियर व्हायचं इंजिनियर व्हा, एखाद्याला आर्किटेक्चर व्हायचं ते व्हा, एखाद्याला शिक्षक व्हायचं, पोलीस व्हायचं, ऑफिसर व्हायचं, तुम्ही ठरवा. पण ग्रॅज्युएशन होत असताना सायमल्टेनियसली अभ्यास प्रिपरेशन करून टाका. जर मेडिकलला जायचं असेल तर तुम्ही नीट वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागतील, पण जर स्पर्धा परीक्षेत वाटलं की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं, PSI व्हायचं, तहसीलदार व्हायचं, IAS व्हायचं, तर तुमच्याकडं 5 वर्ष असतात 10वीनंतर, 12वीनंतर 3 वर्ष असतात. आम्ही काय करतो, डिग्री घेण्यामध्ये 3 वर्ष वाया घालवतो आणि 3 वर्ष जेव्हा आमचे वाया जातात तेव्हा आमच्या हातामध्ये फक्त डिग्री येते. डिग्री आल्यानंतर ती डिग्री घेऊन आम्ही बाजारात जातो, जसं आता MBBS झाल्यानंतर त्याला किंमत नाही, त्याला PG करावी लागते. PG झाल्यानंतर त्याचं हॉस्पिटल कुठंतरी चालतंय, त्यानंतर त्याच्याकडे 5-10 कोटी रुपये हॉस्पिटल टाकायला असायला पाहिजे, तर त्याचं हॉस्पिटल चालेल. नाही तर त्याला कुठंतरी असोसिएट म्हणून काम करावं लागतं. त्याच्यापेक्षा 3-5 वर्ष प्लॅन तयार करा. तुमच्याकडं पैसा असो नसो, फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे. मुलींना मला काळजीनं सांगायचं, इच्छाशक्ती असेल ना तर एक आमच्या झोपडीत राहणारी मुलगी, मी तुम्हाला वैशाली दाभाडेचं उदाहरण सांगेल. वैशाली दाभाडे ही मुलगी अशी होती की 10वीला ती सगळे विषय जवळपास म्हणजे 2-3 प्रयत्नात पास झाली, 12वीला सुद्धा ती नापास झाली. ग्रॅज्युएशन तिने यशवंतराव मुक्त विद्यापीठमधून केलं, लक्षात ठेवा तिचा प्रवास किती आहे. अंगणवाडीला कुठेतरी एक मदतनीस म्हणून कामाला लागली आणि नंतर वय वर्ष 31-32 वर्षी तिला जाग आली की मी आता स्वतः कुठेतरी स्थिर जॉब मिळाला पाहिजे. परिस्थिती बघा किती बिकट आहे. कोणत्या वर्षी विचार करते, 31-32 वर्षी विचार करते की मला स्थिर जॉब पाहिजे, पण मनामध्ये थर्ड सेन्स जागा झाला आणि मग अभ्यासाला लागली. डिग्री पाहिली तर ओपन विद्यापीठ म्हणजे खुलं विद्यापीठ असतं, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, YCM ज्याला आपण म्हणतो, आणि CDPO ची जागा आली. CDPO माहीत असेल तुम्हाला की किती मोठी पोस्ट असते जेव्हा तुम्ही जाल, आता मी त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण देत नाही. तर तयारीला आली जेव्हा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, कारण तिची मोठी बहीण माझ्याकडनं PO झालेली होती ट्रायबलला. मग मी तिला सांगायला लागलो तर अभ्यास करता 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 जेव्हा रिझल्ट लागला तर वैशाली मला म्हणते सर मी आता शक्यता नाही पण बघते म्हणे. तर ती खालून असा नंबर बघत गेली, यादी असते ना खालून नंबर बघत बघत बघत, तिला वाटलं आता माझा नंबर नाही. 10 नंबर आलात, 9 आलात, 8 आलात, 7 आलात, जसं गेली तर पहिल्या नंबरवर वैशाली दाभाडेचं नाव होतं. CDPO ला पहिली आली ती महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा पहिली, जोक्स नाही आहे. 10वीला कशी तरी पास झाली, 12वीला कशी तरी 2-3 टप्पे असतात, ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर मार्च, तशी पास झाली डिग्री यशवंतराव मुक्त विद्यापीठची. पण महाराष्ट्रात पहिलं येऊन तिने बहुमान मिळवला. म्हणून अशक्य आहे का काही समाजामध्ये, तुम्हाला वाटतं का अशक्य आहे काही, काही व्हायचं आहे का जीवनामध्ये, बनायचं आहे? तुमची ओळख तुमच्या नावाने पाहिजे का वडिलांच्या नावाने हवी? हे बघा लक्षात ठेवा, आता ओळख आहे तुमची वडिलांच्या नावे,
आणि आता वडिलांना तुमची ओळख द्यायला पाहिजे ती ताकद तुमच्यामध्ये आहे, ती शिक्षणामध्ये आहे की हा या मी जो आहे माझं, जसं माझ्या मुलाचं नाव असेल साहिल राजे, तर साहिल राजेचे वडील हे आहेत की गोपाल दर्जीचा मुलगा साहिल आहे असं म्हणायला नको, ही भूमिका आज गरज आहे आणि ती ताकद तुम्हाला आहे. हे मंडळी खूप छान काम करते हो, काय गरज आहे तुम्हाला एवढं मोटिवेशन करायचं? आता ताई साहेबांनी सांगितलं की बघा तुम्ही शिक्षण अभ्यास केलात का, काय विचार आहे, वाटतं की सोसायटी पुढे जावी, मोठे व्हावेत मुलं, आणि आमचे गरीबाचे मुलं आहेत, तळागाळातील मुलं आहेत, मी बी जेडपी शिकलेलं आहे, काही मोठं शिक्षणाची गरज नसते. बेटाओ जेडपी शिकलो, बापूंची शाळा होती गजानराव बापूंची तिथं शिकलो, नंतर न्यू इंग्लिश स्कूलला. आज अशी परिस्थिती आहे की आपल्याकडं असा कोणताही रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे पेपरला दाखवा की दर्जी फाउंडेशनची विद्यार्थी नाही. आता युपीएससीचे 15 मुलं इंटरव्ह्यू आहे, जोक्स नाही आहे, तुम्हाला वाटत असेल एक मुलगा दिसत नाही. 96 मुलं राज्यसेवा, ज्याला माहिती असेल डेप्युटी कलेक्टर काय असतात, डीवायसपी काय असतात, त्याला माहिती आहे की 96 मुलं ही इंटरव्ह्यू आहे, रिझल्ट लागेल आता फेब्रुवारीच्या 1st वीकला, पेपरला दिसेलच तुम्हाला. ही भूमिका काय आहे की आमच्या मुलामध्ये ताकद आहे, फक्त त्याला मार्गदर्शन नाही आहे, आणि ही मार्गदर्शन देण्याची भूमिका आम्ही तुम्हाला देऊ. फक्त तुम्ही एक सांगा की काय करायचं आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. तुमची इच्छाशक्ती नसेलच आम्ही काय करणार, काही काहींना वाटत असेल की मी चूल आणि मूल मुलींना, आणि याला वाटत असेल की नाही नाही मी कुठेतरी पार्ट टाइम जॉब करेल, असं करू नका. कौशल्यपूर्ण काहीतरी शिक्षण घ्या आणि एक ध्यास जर केला तर एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो की यशस्वी कोण होतो. यशस्वी व्हायचं आहे का सगळ्यांना, मुलांना पर्टिक्युलर व्हायचं आहे का? सक्सेस मंत्र माहिती आहे जीवनामध्ये जगण्याचा काय असतो? पहिलं असतं की तुमच्याकडे एक मायक्रो प्लॅनिंग असायला पाहिजे. आज माझ्याकडं, मला 23व्या वर्षी, आता गुजराती मुलगा असतो किंवा एखादा बनिया मुलगा असेल तर तो काय करतो, 23 साल मे मुझे 2 करोड 1 करोड 50,000 1 लाख. आता माझा मित्र आहे हरीश मुंदळा, मी त्याला प्रमोट केलं, पहिला इंटरव्ह्यू नानासाहेब मी घेतला त्याचा, बघा किती असतात. माहेश्वरी मुलगा आहे, मला हरीश भाईचा फोन आला, यार दर्जी सर उसको थोडा प्रमोट करा यूट्यूब चॅनल पे. मी म्हटलं ठीक आहे, वेळ जाऊया, दोस्त काही मित्र आहे, मित्राचा मुलगा आहे. आला त्याने गीतावर एवढं सुंदर बोललं, मी त्याचा इंटरव्ह्यू स्वतः घेतला, तुम्ही यूट्यूब चॅनलला बघू शकता. आज असं झालंय की त्याला इंस्टाग्रामला 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, त्याने मॅनेजर नेमला आहे, त्याचं वय वर्ष असेल 19-20 वर्ष असेल, दिल्लीला त्याने मॅनेजर अपॉइंट केला आहे, तो 5 ते 6 लाख रुपये महिन्याला कमवतोय. आमच्या मुलांना काय आहे, घे झेंडा आता तर फिर गावात नाच बँडवाजामध्ये, हे बँड आलं की नाच बँड, पुस्तकावर घेऊन डोक्यावर नाचत नाही, बस नुसते झेंडे घेतले की नाचायला लागलेत. आणि आमच्या मुलांना सांगितलं की बाबा हे कलागुण आहे, डिजिटल काय असतं नॉलेज ते बघा, व्यावसायिक नॉलेज काय असतं ते बघा, तुमच्या ताकद नाही का ते करू शकतात, ते मुलं करू शकतात, तुम्ही करू शकणार नाहीत का? आम्ही तुम्हाला प्रमोट करायला नाहीत का? आम्ही बी प्रमोट करू, पण तुम्ही इच्छा तर व्यक्त करा की ताकद तुमच्यामध्ये. मी एवढं सांगेल, मला जास्त कम्युनिकेशन करण्यापेक्षा एक छोटंसं वाक्य अजून सांगतो. तुमच्यात जर स्पार्क असेल याच्यामध्ये, तर या ठिकाणी नेरी पंचकृषी असेल किंवा आपला जामनेर तालुका असेल त्याच्यामध्ये, आता तुम्ही पाहिला मागच्या वर्षी एक आयस झालं, हे असे मुलं जेव्हा निघतात बाहेर तेव्हा आपल्या तालुक्याचा मान सन्मान मोठा होता, अशी कॉलर टाईट होते. आणि ही कॉलर टाईट तुम्ही एखादा उद्योगपती झाला, एखादा चांगला डॉक्टर झाला, चांगला इंजिनियर झाला, चांगला प्रशासकीय अधिकारी झाला, तरी आमची कॉलर टाईट होईल आणि या शाळेची कॉलर टाईट व्हावी. तुम्हाला वाटतं का तुम्ही 3-4 वर्षानंतर तुम्ही व्यासपीठावर राहावं असं वाटत का मुलींना? वाटतंय ना? मग काहीतरी करा मुलांना, एक वेगळं स्वप्न बघा. जे जगा वेगळं स्वप्न असेल तर रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. जाताना एक सांगेल, एक गोष्ट सांगतो. एक अधिकारी कसा होता आणि आपल्याला अधिकारी कसा असावा. गावाकडं एकुलता एक मुलगा, खूप छान मला मार्मिक स्टोरी मला सांगायची वाटेल. ज्या वेळेला गावाकडं मुलं होते त्यातून एक अधिकारी तो तहसीलदार झाला आणि दुसऱ्या बॅचमध्ये डेप्युटी कलेक्टर झाला. लग्न ट्रेनिंग असताना त्याला तहसीलदार मुलगी भेटली, दोघांचं लग्न झालं. आई बाबा
म्हणजे अगदी मजुरी करणारे आपण सालदार म्हणतो ना, सालदार सालदार माहिती आहे तुम्हाला, सालदारी करतात बघा, शेतीवर सालदार असतात ते सालदारी करणारे. मग गावामध्ये खूप आनंद झाला की माझा मुलगा डेप्युटी कलेक्टर झाला. ही रिअल स्टोरी आहे, तुम्हाला याच्यात काही काळी मात्र खोटं नाही, फक्त मी नाव नाही डिक्लेअर करणार. झाल्यानंतर मग गावात आनंद झाला की माझा मुलगा, मग त्यांचे कट्ट्यावर बसणारे म्हातारे असतात ते सगळे बसलेत, आई आजीचेही म्हातारे बसलेत, ते कट्ट्यावर बसलेत, आनंद खूप व्यक्त केला. मग ट्रेनिंगला 1.5-2 वर्ष तिकडे होते म्हणून काही वाटलं नाही. लग्न झाला, लग्न त्यांनी रजिस्टर केलं, या जुन्या विचारांचे त्यांनी म्हटलं ठीक आहे बाबा लग्न केलं काही हरकत नाही, एकदा भेटला पुन्हा निघून गेला. मग यांचे मित्र सवंगडी असतात ते त्यांना म्हणायला लागलेत की एक काम करूया, आता तुझा पोरगा एवढा प्रांत झाला आहे, तुझी सुनबाई तहसीलदार आहेत, आता तुला ते घेऊन जातील. त्यांनाही आनंद वाटायचा, म्हातारा म्हातारीला खूप आनंद वाटायचा, आम्ही जाणार गावाकडे, आम्ही जाऊया. असा विचार करत असताना 6 महिने निघून गेले पण मुलाचा फोन नाही, सुनबाईचा फोन नाही. मग जे मित्र असतात गावातले त्यांनीच विचार केला, अरे बाबा तुमची परिस्थिती, तुम्ही झोपडीत राहता, तुमचा मुलगा प्राण, सुनबाई तहसीलदार. मग त्यांनी फोन केला त्याला, अरे तुझ्या बाबांची तब्येत खराब आहे, त्यांची परिस्थिती खराब आहे, तू काहीतरी विचार कर. मग असं विचार केल्यावर म्हटल्यावर त्याला कुठंतरी नाहीलाच झाला, गावातले मंडळी फोन करायला लागले. मग एका दिवशी तो गाडी घेऊन आला, गाडी त्याची ऑफिसची होती, लाल दिव्याची गाडी होती. गावात आल्यावर पुरे गावात कसा आनंद असतो, आपला तो नातेवाईक असो नसो पण गावातला आहे तो एक सन्मान वेगळा असतो, पुरे गाव त्याच्याकडे आलं. म्हणे काय आलं, म्हणे मी आई वडिलांना घ्यायला आलो. लगेच त्याची आईने ते आजचे धुडके असतील काय असेल, त्याचे कपडे लुगडं वगैरे ते सगळं, त्याच्या बाबाचं लुगडं हे असं धोतर वगैरे सगळं एकत्र बांधलेलं आणि ते गोठळं घेतलं आणि बाहेरून बसलीत. आणि सगळ्या तिच्या मैत्रिणींना ती भेटायला गेली, हे त्यांच्या मित्राला भेटायला गेले की आता मी येणार नाही, मी माझ्या मुलासोबत राहील. आनंद एकदम वेगळा होता. मुलाने गाडीत बसवलं, गाडीत बसून त्यांना प्रवास सुरू झाला. ज्या ठिकाणी तो नोकरीला होता त्या रस्त्याने गाडी लागली आणि हळूच 20-22 किलोमीटर गेल्यानंतर रस्ता वळला गेला, दुसरीकडे दुसऱ्या मार्गाला गाडी लागली. बाबाला वाटला असेल दुसऱ्याकडून रस्ता असेल. नंतर एक मोठं कंपाऊंड तिथं आलं आणि त्या एंट्री गाडी केल्यानंतर त्याच्या बाबाने, म्हणजे प्रांत असलेल्या प्रांत साहेबाच्या वडिलांनी त्याला विचारलं, अरे बेटा तुम्हाला आणलं कुठं? नाही म्हणे बाबा चाला तुम्हाला मी सांगतो. आणि जसं बाबांना खाली उतरवलं तर तिकडं सगळे वयोवृद्ध लोक दिसत होते. मग त्यांच्या लक्षात आलं तेही हुशार होते, जरी ते सालगडी असले तरी हुशार होते. आणि त्यांनी म्हटलं तू कुठं आणलं मला? नाही म्हणे बाबा तुम्हाला इथं राहायचं आहे, आम्हाला दोघांना नोकरी करावीशी नोकरीला आम्हाला वेळ मिळत नाही, मग तुम्हाला ठेवायचं कुठं, तुम्ही राहणार कुठं? म्हणून आम्ही दोघांनी असं ठरवलं की तुम्ही बाबा आणि तुम्ही आई आणि तुम्ही इथं राहायचं. काहीच बोलले नाही पण त्या बाबाला एवढ्या वेदना झाल्यात ना, एवढं दुःख झालं. आणि त्या आईला, बाबापेक्षा तर आईला एवढ्या वेदना झाल्या की याला मी 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं आणि याच्या वेदना मी किती सहन केल्या आणि त्याच्या वेदना किती विचित्र होत्या. याला शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको सण साजरे केले नाही, कपडे घेतले नाही, याला वेगवेगळ्या शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये शिकवायला पाठवलं, याची फीज मी उधार घेऊन घेऊन मी सालगडी म्हणून फेडली. आणि हा मला आमच्या उतार वयामध्ये वृद्धाश्रमामध्ये टाकलं, वेदना झाल्यात. आणि ते त्यांच्या मित्रांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते अश्रू एवढे वाईट होते की सांगितले की बाबा मी याला, त्या माऊलीने असं म्हटलं, याला जन्म नाही दिला असता तरी पुरवलं असतं, मी मला मूलबाळ नसतं तरी चाललं असतं, पण असा मला प्रांत नकोय. म्हणून आयुष्यामध्ये आई वडील हे आपले पहिलं दैवत आहे, त्यांना कधीही वेदना करू नका. हे संस्कारी असे विद्यार्थी आणि संस्कारी असे अधिकारी आपल्याला बनवायचे. जर आई वडिलाला तो विसरला तर तो जीवनात काही पैसा आला तरी तो सुखी राहू शकत नाही, एवढंच मी सांगतो. आजचा सुंदरसा कार्यक्रम इथं आयोजित केला, 10वीच्या मुलांना शुभेच्छा, 12वीच्या मुलांना निरोप समारंभ. परीक्षा व्यवस्थित द्या, प्रामाणिक द्या आणि ध्यान केंद्र घेऊन कॉन्सन्ट्रेट घेऊन घ्या, नक्की तुमचं कुठे ना कुठं यश तुमच्याकडे संपादन होईल आणि पुढच्या करिअरचा ध्यास ठेवा. संघर्ष येऊ दे असं परमेश्वराला पुन्हा पुन्हा म्हणा, पण मार्ग सुद्धा तूच दाखव एवढं सांगा. आणि मला इथं सन्मानित केलं, मला नानासाहेबांनी बोलवलं,
इथं सन्मान केला, इथले मुख्याध्यापक असतील, ताईसाहेब असेल, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि दर्जी फाउंडेशनमध्ये तुम्हाला काही मदत लागली तर नक्की तुम्हाला मदत करेल अशी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. अच्छा, जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 10वीच्या मुलांना शुभेच्छा समारंभ आणि 12वीच्या मुलांना, काही मुलांना निरोप समारंभ, काही मुलांना याच्यासाठी की त्यांना इथे D.Ed.ला चान्स आहे. या समारंभानिमित्त ज्यांची आज जयंती आहे ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करतो. ज्या माऊलीने स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढली त्या सावित्रीमाईंना अभिवादन करून स्वर्गीय दादासाहेबांचं जे स्वप्न होतं की मुलींनी शिकलं पाहिजे आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला असं वाटतं की दादांचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अशा दादांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेच्या सेक्रेटरी वर्षा पाटील, त्या कार्यक्रमाला खास आमंत्रण दिलेलं आणि त्यांनी लगेच ते आमंत्रण स्वीकारलेले दर्जी फाउंडेशनचे संस्थापक आमचे मित्र मुख्याध्यापक आर्य पाटील सर, पर्यवेक्षक एस एन पाटील सर, सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक कसा असावा हे आज ज्या नेहा मॅडम यांनी दाखवून दिलं आणि विद्यार्थ्यांनी असे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, दर्जी सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यातल्या त्यात आई वडिलांना कधीच दुखवू नका हा मोलाचा संदेश दिला आणि ध्येय जर आजपासून निश्चित केलं, जसं माधुरी पवार हिने अगदी 10वीपासूनच स्पर्धा परीक्षेचं, 8वीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, तर असं प्रत्येकाने जर केलं तर निश्चित आपलं ध्येय आपल्याला ठरवता येईल. दर्जी सरांचं खास करून अभिनंदन की त्यांनी माधुरीला स्पर्धा परीक्षेसाठी दत्तक घेतलं आणि दरवर्षी मला असे विद्यार्थी दत्तक घेण्यामध्ये आनंद होईल असं त्यांनी आजच सांगितलं. धन्यवाद दर्जी सर. तर मित्रांनो, कुठलीही गोष्ट करताना ध्येय जर पक्कं केलं आणि ते मी बऱ्याच वेळेला सांगतो की बा अभ्यासामध्ये मार्क्स कमी पडले तरी चालतील, परंतु माणूस होण्याचा प्रयत्न करा आणि कुठलाही गोष्ट जी आहे ती हलकी भारी हा विषय कधीच नसतो. फक्त
मनापासून ती करायची असते. मनापासून केलेली कुठली गोष्ट ही त्याच्यामध्ये माणूस यशस्वी होतो. आणि प्रत्येकाने आज बहुत म्हणजे एकही मुलगा उभा राहिला नाही बोलण्यासाठी, आणि मुलींनी खूप सुंदरपणे त्यांचं भाषण किंवा त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त केल्या. त्यांनी याचा अर्थ मुलं मागे पडले असं नाही. आज या स्टेजवर बोलताना खूप डेअरिंग लागतं, स्टेज डेअरिंग जे आहे ते त्याला यायला वेळ लागतो. परंतु मी आर्य पाटील तुम्हाला मी म्हणजे कधीच सांगतोय की प्रत्येक मुलगा हा तयार झाला पाहिजे बोलण्यासाठी. तर तो हा ही जी कमतरता आहे ही पुढच्या निरोप समारंभाच्या वेळेला मला दिसायला नको. आज मोनालिसामध्ये प्रत्येक मुलाला स्टेज डेअरिंग आहे, प्रत्येक मुलाला. 421 मुलं आहेत, 421 मुलं स्टेजवर बोलू शकतात. तर ह्या गोष्टी तुम्ही जर ठरवल्या, तुम्ही वर्गामध्ये मोडकं तोडकं काहीही विषय घेऊन बोलायला सुरुवात करा, हळूहळू तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने भाषण देऊ शकाल. तर आपल्याला आपल्या सर्वांना भरपूर डोस पाजले गेलेले पोहे पण मला वाटतं जिरले असतील आता. तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि आजचं जे जे तुम्ही मार्गदर्शन घेतलं ते पूर्ण साठवून त्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून आयुष्य सुंदर आणि चांगलं करावं एवढ्या शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवत या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.